पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अटल सेतूची पाहणी करत आपण पाहतोय. देशातला सगळ्यात मोठा हा सागरी सेतू आहे आणि या सेतूबद्दल सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत लोकसभा गटनेते शिवसेना आणि खासदार राहुलजी शेवाळे. राहुलजी, काय सांगा, अटल सेतू किती महत्वाचा आहे मुंबईकरांसाठी? हा प्रोजेक्ट अत्यंत महत्वाचा आहे आणि मुंबईकर याची वाट बघत होते, कारण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा अटल सेतू आहे आणि याच्यामुळे मुंबईचं आणि नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईचं डेव्हलपमेंट खूप होईल, इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होईल आणि दोन्ही मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांना एक मोठा दिलासा, त्यांचं पेट्रोल बचत होईल, त्यांचा टाईमचे बचत होईल आणि त्यामुळे एक मोठी भेट आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मुंबईकरांना दिलेली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, भारताच्या मुख्य मुंबईशी जोडला जाणाऱ्या मुख्य शहराशी जोडणारा हा अटल सेतू आहे. किती मोठी आर्थिक उलाढाल आणि आर्थिक उन्नती या देशाला मुंबईमुळे होईल आणि या नवी मुंबईमुळे होईल? मोठी आर्थिक उलाढाल होईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला देश आता पाच देशाची अर्थव्यवस्था आहे ती पाचवी अर्थव्यवस्था जगातली आहे आणि देशाचा उद्देश आपला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा उद्देश आहे की देशाला तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेवर आणायचं आहे. जर तिसऱ्या क्रमांकावर आणायचं असेल देशाला तर महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्राच्या भूमिकेत मुंबईचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप झालं तर निश्चित स्वरूपात मुंबईच्या माध्यमातून आर्थिक फायदा हा देशाला होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल. अटल सेतू रायगड जिल्ह्यामध्ये नावाशेवा त्या जेएनपीटी हार्बर त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला जोडणार आहे, तसंच मुंबईकडे वरळी आणि कोस्टल रोडला देखील जोडणार आहे. मुंबई शहराचा वाहतुकीचा जो कोंडी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात हलका होणार आहे. तुम्ही स्वतः दक्षिणमध्ये मुंबईचे खासदार आहे, किती मोठा दिलासा मुंबई शहराला मिळेल? मुंबई शहराला तर खूप मोठा दिलासा मिळेल, कारण अटल सेतूच्या माध्यमातून नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा तर हा सेतू आहे, परंतु याचं पुढे एक्सटेन्शन वरळीला जाऊन कोस्टल रोडला याच्यावर कनेक्टिव्हिटी आहे आणि जे आपण बघताय तो ऑरेंज गेट ते नरीमन पॉईंटचा जो टनेलचा आहे तो पण अटल सेतू आणि कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी करण्याकरता तो टनेलचं काम आहे. त्यामुळे मुंबईच्या ट्राफिकच्या दृष्टिकोनातून, ट्राफिक कमी करण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांचं इंधन वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व प्रोजेक्ट अत्यंत महत्वाचे आहे. गेम चेंजर प्रकल्प आहे हा, निश्चित गेम चेंजर प्रकल्प आहे हा. मुंबईकरांच्या आयुष्यात गेम चेंज करू शकतो, त्यांच्या आयुष्यातला वेळ वाचेल, त्यांच्या आयुष्यातलं इंधन, त्यांचा पैसा वाचेल आणि डेव्हलपमेंट मिळेल आणि मुंबईकरांना एक सुखकर प्रवास एक त्यातून मिळेल. धन्यवाद राहुलजी, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्या होतं तर आपण बघितलं आहे की खासदार राहुल शेवाळे यांनी माहिती दिली अटल सेतूमुळे मुंबई शहरामध्ये किती मोठे वाहतुकीचे बदल होणार आहे, वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये देखील हा अटल सेतू जो आहे तो जोडला जाणार आहे, त्यामुळे खूप मोठा फायदा हा कोकणाला, रायगड जिल्ह्याला, मुंबईला, नवी मुंबईला होणार आहे. उदय, या ब्रिजवरून तुम्ही प्रवास केलाय का, तुमचा अनुभव कसा होता? या ब्रिजवरनं मी देखील प्रवास केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण ब्रिजची पाहणी केलेली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ब्रिजची पाहणी करतात. या ब्रिजचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे, म्हणजे 22 किलोमीटर हा ब्रिज आहे, त्यापैकी 18 किलोमीटरचा ब्रिज जो आहे तो समुद्रावरती आहे आणि याच समुद्रावरच्या ब्रिजवरती सगळ्यात मोठे ते स्पॅन पिलर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहे, जेणेकरून जल वाहतुकीला देखील कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण जे ती होणार नाही आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान जे जगाचं ते वापरण्यात आलेलं आहे. एकूण 3 लेनची मार्गिका आहेत, जाण्यासाठी 3 मार्गिका आणि येण्यासाठी 3 मार्गिका, त्यामुळे कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी तर होणारच नाही आहे. त्याचबरोबर मुंबईकरांसाठी, विशेषतः मुंबई पोर्टर्स आणि JNPT यांना जोडणारा एक महत्वाचा हा अटल सेतू हा दुवा ठरणार आहे. त्याचबरोबर मुंबई नवी मुंबई विमानतळ असेल, JNPT हार्बर असेल, त्याचबरोबर मुंबईचा कोस्टल रोड असेल, या सर्वांना जोडणारा हा अटल सेतू असणार. त्यामुळे मुंबई शहराची जी आहे वाहतूक कोंडी तर सुटणारच आहे. आणि अटल सेतूबद्दल सांगायचं झालं तर हा जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा देशाचा सगळ्यात मोठा सागरी सेतू उभारण्यात आलेला, आशिया खंडातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आहे, जगातला सगळ्यात मोठ्या सागरी सेतूंपैकी एक आहे. एकूण आपण पाहिलं तर 4 हावडा ब्रिज जे एकूण मटेरियल आहे ते सामावू शकतो, त्यावर 17 Eiffel Tower जे ते याच्यामध्ये सामावू शकतात. एवढे मोठे जे सामग्री आहे याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे आणि जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणात वायरिंग केलेलं आहे की पृथ्वीला आपण 2 वेळा प्रदक्षिणा घालू शकतो, इतकं मोठं कन्स्ट्रक्शन जे आहे या ब्रिजमधून उभारण्यात आलेलं आहे. हा जगात अत्याधुनिक असा ब्रिज असं सांगण्यात येत आहे आणि MMIRDAने या ब्रिजची पुढची 100 वर्षांची गॅरंटी दिली आहे. पुढील 100 वर्ष या ब्रिजला कुठल्याही प्रकारे धोका नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.